नमस्कार ऋषि महाकाल शुभ सकाल कैसे आहात बड़े आहात ना एंड हैप्पी संडे ऑल ऑफ यू। खूब खूब स्वागत है तुमचं तुमच्या आवडत्या चैनल वर। आज अपन तुम्हाला हा जो तड़तड़ आवाज येतोय का हा तड़तड़ आवाज एका तड़तड़ीत रेसिपीचा आहे। आधी तुम्ही ते इंग्रेडिएंट्स बघा म्हणजे तुम्हाला कळेल। इथे आहे मक्कीची उसळ, कोथिंबीर, टमाटर, हळद, धना पावडर आणि मीठ। तुम्हाला माहिती काल आपण एक भाजका मसाला बनवला होता, त्याच भाजक्या मसाल्यामध्ये आपण ऑल फॅमिलीसाठी चिकन रस्ता बनवला होता आणि सोबतच आपण उरलेल्या मसाल्याचं अजून काय काय बनवू शकतं हे मी तुम्हाला सांगितलं होतं। त्या उरलेल्या मसाल्याची आज मी महाराष्ट्राची खासियत, पुणेरी लोकांसाठी पुणेरी मिसळ, कोल्हापुरी लोकांसाठी कोल्हापुरी मिसळ, नाशिकवाल्यांसाठी नाशिकची मिसळ, वेगवेगळ्या मिसळ प्रसिद्ध असतात, अशीच एक घरगुती मिसळ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। मी आठवड्यातनं 15 दिवसातनं एकदा का होईना घरी मिसळचा कढीबेळचा असे जे स्नॅक्स बाहेर मिळतात तेच घरात कशा पद्धतीने आपण इनोव्हेटिव्ह पद्धतीने बनवू शकतो त्यासाठी आपण आज बनवतो आहोत घरगुती मिसळ। त्यासाठी मी घेतलेली आहे मटकी वॉश करून, आधी मी कुकर ठेवलेला आहे, आता कुकरमध्ये आपण तेल टाकलेलं आहे, त्याच तेलामध्ये आपण टमाटर आणि कोथिंबीर या दोन वस्तू टाकतो आहोत। कोथिंबीर भरपूर सारी घाला, आपण उसळ आता इकडे मटकी म्हणजे शिजवण्यासाठी टाकतोय, अनेक जण मटकी म्हणतात अनेक जण त्याला उसळ म्हणतात, तर ते आपण त्याच्यामध्ये शिजवण्यासाठी आपण टाकणार आहोत। आपण यामध्ये टाकलेले आहे आपण टमाटर आणि कोथिंबीर, त्याला तडतड तडतड तडका यायला लागला की ही जी मटकी आहे ती ज्याच्या त्याच्या अंदाजाप्रमाणे पाण्याप्रमाणे टाका। आता ही मी 1/4 किलो घेतलेली आहे कारण आज आम्ही घरामध्ये कोणीतरी कमेंट केली होती 4 माणसं कोण, तर मी, सरकार आणि माझे सासू सासरे, आणि आज आम्ही 8 माणसं आहोत म्हणजे मी, सरकार, माझे सासू सासरे, माझ्या ननंदबाई, नंदई आणि आमचे दोन्ही भाचे। तर आता आपण मी टाकत आहोत याच्यामध्ये आपण ही शिजायला टाकतो आहोत, एवढं लक्षात घ्या। जेव्हा तुम्ही कुकर प्रेशर कुकरला लावून घेता ना त्यावेळी मटकी छान नरम शिजते आणि ती खाताना आपल्याला त्रासही होत नाही हे पण लक्षात घ्या, कारण बऱ्याच वेळा आपण पातेल्यात शिजवतो आपला वेळही जातो आणि आपली जी मेहनत आहे तीही जास्त वेळ लागते आणि सोबतच आपला गॅसही संपतो। सो कुकरमध्ये एक 2 शिट्ट्या घेतल्या की झाली मटकी मस्त नरम नरम। आता या मटकीमध्ये आपण कांदा कोथिंबीर नंतर घालणार आहोत, मीठ साधारण तर अंदाजाप्रमाणे तुम्ही तुमच्या पद्धतीने मीठ थोडंफार घाला, फक्त मटकी आपण शिजवणार आहोत। आपण थोडी घालणार आहोत हळद, त्यानंतर आपण घालणार आहोत 1 चम्मचभर धना पावडर, आणि आपण काल जो मसाला बनवलेला होता भाजका मसाला, त्या भाजक्या मसाल्यामध्येच आपण ही मिसळ बनवणार आहोत। अप्रतिम लागते, टेस्टी लागते। चिकन रस्सा कसा झाला याचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल, भाजका मसाला कसा बनवला याचा व्हिडिओही मागे जाऊन तुम्ही पाहू शकता। आपल्या व्हिडिओजमध्ये भाजक्या मसाल्याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो मसाला तुम्ही कुठल्याही भाजीला वापरू शकता आणि तो कुठल्याही भाजीला अप्रतिम अशी चव देतो। तो काळा मसाला नाही आहे, तो भाजका मसाला आहे। काळा मसाला एक वेगळा प्रकार असतो, त्यामध्ये लवंग, मिरे, दालचिनी, दगडफूल या सगळ्या गोष्टी असतात, हिरवी मिरची घातली जाते, खूप प्रकार असतात। तर काळा मसालाही मी एका दिवशी दाखवेल, पण आमच्याकडे साधारणतः काळा मसाला आम्ही खात नाही। काळा मसाला हा डायजेशन सिस्टीमला थोडासा बिघडवतो, डिस्टर्ब करतो, सो आम्ही काळा मसाला अवॉइड करतो। सो त्या पद्धतीने आपण वेगळं काहीतरी म्हणतो। आता मिसळ, तुम्ही म्हणत असाल की मिसळ काय हेल्दी नाही, पण तुम्हाला माहिती आहे मोड आलेली जी कडधान्य असतात ना ती कुठल्याही पद्धतीने आपल्या शरीरासाठी चांगलीच असतात। सो तुम्ही थोड्याफार प्रमाणात महिन्या 15 दिवसातून एकदा संडेच्या दिवशी आपल्या मुलांना बाहेर खायला घेऊन जाण्यापेक्षा घरातल्या घरात हायजेनिक पद्धतीने मिसळ बनवा, छान लागते। आम्ही पावही आणलेले आहेत, फरसाणही आणलेला आहे आणि घरगुती मिसळही मी बनवते आहे। सो आता ही शिजायला टाकलेली आहे, कुकरला घेणार आहोत आपण 2 शिट्या आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे मिसळ बनवण्याची प्रोसेस। एकीकडे आपण मटकी लावलेली आहे शिटीसाठी,
आता त्यातल्या त्यातही आपल्याला वेळ वाचवायचा आहे. आपण बारीक गॅसवरती मटकी कुकरला लावली, एकीकडे आपण आता बनवून घेणार आहोत मिसळचा मसाला. कारण जेवढ्या वेळा दोन शिट्या होणार तेवढ्या वेळात आपल्या मिसळचा मसाला रेडी होतो. तुम्हाला माहिती काल आपण बनवलेला होता हा भाजका मसाला, याचाच आपण आज बनवणार आहोत मिसळ. तर आधी मी तेल ठेवलं होतं, आता त्या तेलामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे. तुम्हाला माहिती मसाल्यामध्ये पण कढीपत्ता आहे. थोडीशी आपण मोहरी घातलेली आहे आणि नॉर्मल आपण जिरं घातलेलं आहे. आणि हे घातल्यानंतर अगदी नावाला आपण त्याच्यामध्ये सोडणार आहोत हिंग. आता हा हिंगचा तडका झालेला आहे, सोबतच आपण टाकणार आहोत मसाला. आता हा मसाला कशा पद्धतीने गॅस मिडियम फ्लेमवर ठेवा. आणि हे बघा हा मसाला जो आहे आता आपण पर्सन्स प्रमाणे टाकतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि हा शेवटचा 8. आपल्या घरात आहेत 8 माणसं, तर आपण हा 8 माणसांचा, म्हणजे बघा तुम्ही दोन वेळामध्ये आपली दोन भाज्या झालेल्या आहेत आपल्या. आता आपण हा मसाला याच्यामध्ये टाकलेला आहे. आता मिसळला तरी येण्यासाठी तुम्ही विचार कराल की चिकनच्या भाजीमध्ये आपण आधी मिरची पावडर टाकली होती, पण मिसळमध्ये तसं नसतं. ऑलरेडी मिसळ जी आहे ती तेल सोडण्यासाठी एक सिक्रेट रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे, किंवा एक सिक्रेट टिप तुम्हाला सांगणार आहे. आता आपण करणार आहोत हा मसाला छान पद्धतीने, मसाला भाजू द्यायचा आहे छान. आपला मसाला भाजत असताना आपली मटकीची एक शिटी झालेली आहे आणि इकडे बघा मसाला तडतड करायला लागलेला आहे आपला. आणि आपण त्यावेळी हा जो थोडाफार उरलेला मसाला आहे यामध्ये आपण थोडंफार नॉर्मल पाणी टाकणार आहोत की जेणेकरून मसाला छान शिजेल. आता तुम्हाला मी माझी एक आयडिया सांगितलेली आहे, मी असं असं करते आणि ते जे आहे त्यातला मसाला वगैरे ते त्याच्यामध्ये टाकून देते. थोडंफार राहिलं असेल ते पण तुम्ही नॉर्मल पाणी टाका. छान मिक्सरचं भांडं असं असं शेक करा, पूर्ण भांडं वॉश होऊन निघालं अशा पद्धतीने. सो आपलं हे अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये टाकलं. आता गॅसची फ्लेम आपण फुल करणार आहोत मसाल्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही पाणी टाकता त्या पाण्यासोबत आता तुम्हाला मसालेच टाकायचे आहे. तर सर्वात आधी आपण कांदा लसूण मसाला टाकतो आहोत 2 चम्मच. तुम्हाला सांगितलं की कांदा लसूण मसाल्याने टेस्ट छान येते, एवढं लक्षात घ्या. आपण कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, सोबतच आपण टाकतो आहोत घरगुती मसाला. हा जो घरगुती मसाला बनवलेला आहे हा साधारणतः आपण 1.25 चम्मच टाकतो, म्हणजे थोडी झणझणीतही होईल. सोबत आपण टाकतो आहोत त्याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट. काश्मीरी लाल तिखट 2 चम्मच घाला की जेणेकरून ज्या आपली मिसळ होणार आहे घरगुती मिसळ तिला एक अप्रतिम रंग चढेल. आणि आपण धना पावडर त्यातही 1 चमचा टाकलेली आहे, यातही 1 चमचा टाका. धना पावडरने टेस्ट अगदी अप्रतिम येते हे लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीने आता हे बघा मसाले आपण याच्यामध्ये असे असे हे करून घेणार आहोत. अशा पद्धतीने ते छान असे हलवत राहा, ते मसाले असे असे छान हलवत राहाल तेवढे ते छान होत चालतात. आणि त्याला तेल सुटण्यासाठी आपल्याला आता त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे. गॅस लो टू मीडियम फ्लेमवर करा आणि आपण या मसाल्यांवर झाकण ठेवून दुसरी सिटी होईपर्यंत मसाला छान भाजून घेणार. इथे बघा की आपल्या मसाल्याला छान अशी तरी सुटायला लागलेली आहे. आता ही तरी अजून छान सुटण्यासाठी आपण करणार आहोत त्याच्यावर साधारणतः मीडियम लो अशी आपण केलेली आहे. आपल्या मटकीच्या 2 शिट्या झालेल्या आहेत, आपण मटकी बंद करून ठेवतो आहे गॅस. आणि त्याची ट्रिक तर सांगणार आहे, पण आता येस तुमची चॉईस, तुमच्या आवडीचं अशा पद्धतीचं इथे सेशन आहे म्हटलं तरी चालेल, सुंदर असं सेशन. आता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे तुमच्या कमेंट्स. कमेंट्स आपण घेणार आहोत कालच्या व्हिडिओच्या. तर वजन कसे केले, वजन 4 महिन्यात 20 किलो कमी. आणि त्यावर तुम्ही साधारणतः 100 लोकांनी कमेंट्स केलेल्या आहेत, तर त्या कमेंट्सला मी उत्तर देणार आहे. रेखा जाधव यांनी कमेंट केलेली आहे, आईसाहेब तुमच्या डोक्याची केस किती छान आहे, सिल्की आहे.
माझ्या डोक्यात केस खूप गळतात हा प्रॉब्लेम प्रत्येक लेडीज मध्ये आहे. केस गळती थांबवण्यासाठी एखादा व्हिडिओ बनवाना. जेवढ्या लेडीज तुमचे व्हिडिओ बघतात त्या सगळ्या खुश होतील. नाहीतर घरगुती उपाय सांगा. नक्कीच रेखा जाधव, तुमच्यासाठी मी एक अगदी आयुर्वेदिक आणि घरगुती तुम्ही करू शकाल असा, म्हणजे आजीच्या बटव्यातला असा मी तुम्हाला उपाय सांगेन. खास केस गळतीसाठी किंवा केस सिल्की होण्यासाठी काय उपाय करायला हवा तो मी तुम्हाला नक्की सांगणार आहे, असा आणि तसा व्हिडिओ नक्की येणार आहे. त्यानंतर पुढची कमेंट्स आपण वाचून पाहणार आहोत. जयू 5997, आई साहेब तुम्ही त्या वेट मशीनची आणि ॲपल सायडर व्हिनेगरची लिंक शेअर करा या व्हिडिओच्या बायोला, म्हणजे आम्हाला वेट लॉस करायचं आहे तर खूप हेल्प होणार. बट यू लुक ब्युटिफुल डे बाय डे विथ युअर वेट लॉस ट्रान्सफॉर्मेशन. थँक्स टू शेअर विथ अस. येस नक्की जयू, डे बाय डे मी छान दिसते असं तुझं म्हणणं आहे. थँक्यू सो मच. करत असं सरकार पण तेच म्हणतात. आणि मुळात गोष्ट अशी आहे की ती मशीन तुम्ही कुठूनही, तुम्ही मिशोवर मागवलेली आहे. मिशोवर तुम्ही ॲपल सायडर व्हिनेगर टाका. मी तुम्हाला सांगितलं वेगवेगळ्या ब्रँड्सचे मिळतात, कुठल्याही ब्रँडचं चांगलं ब्रँड असेल त्या ब्रँडचं तुम्ही मागवू शकता. आणि वेट लॉसची मशीन तुम्हाला कुठेही सहज कुठल्याही ब्रँडमध्ये मिळू शकते. त्यानंतर आपली एक छान अशी कमेंट येत असते वजन काट्याच्या लिंकबद्दल. एक चांद 2324 यांनीही केलेला आहे कमेंट आणि खूप छान छान अशा थँक्यू, खूप सुंदर अशा आलेल्या आहेत. शुभांगी सोनवणे यांचीही छान अशी कमेंट आलेली आहे. नमस्कार आई साहेब, माझा लहानपणीचा मित्र आहे, त्याला जेव्हा कळले की त्याच्यात बाई पण आहे, घरच्यांनी त्याला नाकारलं, कसा तरी जपतोय विचार. मी माहेरी गेली की नेहमी त्याला भेटते. तुमचा व्हिडिओ पाहताना मला त्याची फार आठवण येते. लहान असताना मी त्याला राखी बांधायची, खूप चांगला आहे स्वभावाने तो, पण घरचे समजून घेत नाही. मला हा प्रॉब्लेम आमच्यासारख्या अनेकांचा आहे. अनेक जणांना समजून घेतलं जात नाही, खूप साऱ्या गोष्टी असतात. नक्कीच तुला कोणाची तरी माझ्यामुळे आठवण येते, मला छान वाटलं. रंजना जगताप यांची कमेंट आहे. आईसाहेब नमस्कार, खूप दिवसात तुमचा व्हिडिओ बघते की माझ्या आईसाहेब कुठे गायब झाल्या. आज अचानक तुमचा व्हिडिओ बघितला, म्हटलं आईसाहेबांनी एक कमेंट तरी टाकावीत म्हणून मी मिनी कमेंट केली आहे, आईसाहेब गुड नाईट. अच्छा, म्हणजे रात्रीच्या टायमिंगला रंजना जगताप यांनी केलं. थँक्यू सो मच. आणि खूप अशा सुंदर सुंदर कमेंट्स तुम्ही सर्वजण करत असतात. पूजा चोपडे यांनीही छान कमेंट केली. आईसाहेब तुमचा व्हिडिओ बघते मी कधी कधी, तुम्ही माझ्या स्वप्नात बघते मी कधी कधी, तुम्ही माझ्या स्वप्नात आले, कार्यक्रम आहे असं वाटलं आणि तुम्ही त्यात दोघे पण आले, याचा अर्थ काय असेल? आय डोंट नो काय अर्थ असेल, बट स्वप्नांची वेगवेगळे अर्थ असतात. तर त्यावर एक छान असा मी व्हिडिओ बनवेन नक्की तुम्हाला, की स्वप्नात एखाद्या व्यक्तीचा आपण व्हिडिओ पाहून किंवा माइंडच्या रिलेटेड स्वप्न असतात खरं तर आपली, छान असतं ते, तर सांगेन मी त्याचाही अर्थ. आता निमू आरू 9451 ही जुनी आपली सबस्क्रायबर आहे खरं तर. त्यात तिने असं कमेंटमध्ये म्हटलंय, आई अजून बारीक झाली की किती गोड दिसेल ग तू, स्वीट स्वीट गोंडू गोंडू दिसशील, ए परत एकदा भेट ना गाई, खूप आठवण येते तुझी, मिस यू लॉट आई. ओ माय गॉड, मी भेटले आहे निमू आरूला, याचा प्रश्न आता पडलाय. भेटली असेल मी आय थिंक, पण थँक्यू सो मच अशा छान छान करतात. आता एक कमेंट खरं तर आरोही 89 हिने केलेली आहे की आईसाहेब तुम्ही जेवण काय करत होते ते नाही सांगितलं, जसं की राईस बंद केला किंवा तेलकट बंद केलं, गोड बंद केलं, ह्या पण टिप्स सांगायच्या होत्या. म्हणजे दुपारी किती चपाती घेतली, संध्याकाळी किती घेतली, सांगा ना, थोडं गरजेचं होतं, अजून छान माहिती मिळाली असती. बाळा मी कालच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की मी काहीच स्किप केलेलं नाही, मी सगळं खात होते, बट भात आधीपासून मला आवडत नाही. मी स्वीट जास्त खात नाही, म्हणजे मी काजू कतली फार तर फार खाल्ली तर खाते, अदरवाईज मी जास्त स्वीट खात नाही. आणि मी बऱ्यापैकी जे आहे ते खात होते, त्यामुळे मला जास्त करून कुठली गोष्ट अवॉइड करायची गरज नाही पडली, कारण नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे अजूनच जास्त मला वेट लॉसला फरक पडला असं म्हणायला काही हरकत नाही. सो अशा पद्धतीने छान छान तुमच्या कमेंट्स, एकीकडे मला मसाल्याचा एक सुगंध वेगळा असा यायला लागलेला आहे आणि तुमच्या कमेंट वाचता वाचता तो मसाला वा 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 बघू शकता तुम्ही. इकडे मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे एक भन्नाट टिप. मी तुमच्यासमोर घेऊन आहे दही. ही टिप
अगदी 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 मनापासून वापरा, तुमच्या भाजीला एक तर्री आणि एक वेगळी टेस्ट येईल। तुम्ही साधारणतः 2 चम्मच दही मिसळ बनवताना घाला आणि ते छान असं हे करून घ्या। हे बघा, आता तेल छान सुटलेलं आहे भाजीला, तेल अजून मस्त छान छान सुटणार आहे। यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये आता पाणी ॲड करणार आहात। आता तुम्ही काय करा, गॅस थोडासा मीडियम फ्लेमवर करा। आपलं यातली हवा निघून गेलेली आहे आणि आपली जी मटकी आहे ती पण छान शिजलेली। हे बघा मटकी मी तुम्हाला दाखवते, बघा छान मटकी शिजलेली आहे आपली। अजून ती याच्यामध्ये अजून छान शिजेल, म्हणजे जेव्हा तुम्ही भाजीमध्ये टाकाल ती अजून छान शिजेल। आता ही छानच शिजलेली आहे। सो आता आपण इकडे तिला ट्रान्सफॉर्म करणार आहोत। सो मी तुम्हाला काल सांगितल्या पद्धतीने कुठलीही सॉलिड वस्तू असेल तर ती आधी त्यामध्ये टाकायची। मटकीचा एक वेगळा सुगंध जो आहे ना तो छान येतोय। आता ही साधारणतः आम्ही 8 माणसांपुरती मिसळ बनवतो आहे। सो त्या पद्धतीने आपण हे सर्व करतो आहोत। याच्यामध्ये आता मी हे सगळं ट्रान्सफर करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये अजून आपली जेवढी मटकी आहे तुम्ही मटकी थोडीशी बाजूला ठेवू शकता, त्यामध्ये मीठ मिरची टाकून लिंबू पिळून खाऊ शकता। अप्रतिम लागते हे लक्षात घ्या। आता या कुकरमध्ये मी थोडंसं साधारणतः पाणी टाकून हे असं हे करून घेतलंय आणि तेही त्याच्यामध्ये टाकलंय। आणि मटकी किंवा मिसळ ही रस्सेदार असणं गरजेचं आहे। सो आपण त्याचा अजून रस्सा बनवणार आहोत, पण तो रस्सा बनवण्याची एक वेगळी पद्धत आहे। जोपर्यंत इकडे उकळी येते आहे तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते ती खास टिप की तुम्ही त्यामध्ये रस्सा जास्त कसा ऍड करू शकता। तुम्हाला माहिती पडणार आहे की रस्सा कसा जास्त ऍड करायचा। मी घेतलेलं आहे छोटंसं पातेलभर पाणी आणि ते एका बाजूला ठेवलेलं आहे आणि ते पाणी एका बाजूला ठेवून आता मी तुम्हाला सांगते की तो रस्सा चविष्ट चवदार कसा करायचा। तर त्यासाठी मी एका बाजूला कोथिंबीर घेतलेली आहे, त्यातली थोडीशी कोथिंबीर मी त्या पाण्यामध्ये घालते आहे आणि ते पाणी छान एका बाजूला फुल गॅसवरती उकळू द्यायचं आहे। तोपर्यंत तुम्ही बघा इथे भाजीला आपल्या मिसळला तरी कशी छान यायला लागली। हे बघा, अजून तुम्ही लक्षात घ्या मीठ टाकायचं बाकी आहे। आता हा जो रस्सा आहे ना हा रस्साच खास मेन असतो याचा। आता तुम्ही हे इतर पाणी ऍड करायचं की नाही करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु माझी इच्छा अशी असते की मिसळ कमी नाही पडली पाहिजे, कारण तो उरली जरी तरी आपण ती भाजी भाकरीसोबत पण खाऊ शकतो। सो त्या पद्धतीने आपण आता हे अशा पद्धतीने हे उकळू देणार आहोत आणि एकीकडे ते पाणी उकळू देणार आहोत। एकीकडे आपल्या मिसळला तरी कशी येते तुम्ही बघू शकता। हे बघा, ही जी तर्री आहे ना, या तर्रीसाठी मिसळ कट म्हणतात याला खरं तर खूप जण, तर या कटासाठी अनेक जण मिसळ करतात। आता इकडे आपलं पाणी छान असं गरम झालेलं आहे, सो ते पाणी मी त्याच्यामध्ये ऍड करते आहे। अशा पद्धतीने मी त्याच्यामध्ये ते पाणी ऍड केलेलं आहे आणि गॅस फुल आहे आपला। त्याची कोथिंबीर छान पद्धतीने याच्यामध्ये टाकून घेतली आणि हे बघा, आता ही जी आपण कोथिंबीर कापलेली आहे वॉश करून ठेवलेली आहे ती आपण मिसळमध्ये टाकतो आहोत छान पद्धतीने। सोबतच आपण त्यामध्ये टाकणार आहोत मीठ, परंतु मीठ टाकण्याच्या अगोदर जसं मी काल तुम्हाला चिकन मसाला सांगितलं कुठल्याही भाजीची, ही माझ्या आईची खास टीप आहे की कुठलीही एखादी रस्सेदार भाजी बनवणार असाल आणि ती भाजी बनवत असताना तुमच्या मसाल्याचं प्रमाण जर कमी जास्त झालं असेल, मिठाचं प्रमाण कमी जास्त होणार असेल आणि भाजीची जर टेस्ट बिघडू द्यायची नसेल तर तुम्ही त्यामध्ये 1 चमचा साखर घालायची। ओके, आणि तर 1 चमचा साखर छान तर्रीला धरून ठेवते आणि एक छान पद्धतीची भाजीला चव येते। आता हे बघा, मी त्यामध्ये साखर टाकून ती छान हे केलेली आहे आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे मीठ। साधारणतः चवीप्रमाणे मी मीठ घेतलं, आधी थोडंसं मीठ वापरलं होतं पण तरी कमी जास्त प्रमाणामध्ये ती मीठ आणि माझ्या हाताचा मिठाचा अंदाज चुकत नाही हे मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलेलं आहे, कारण मला ती एक सवय झालेली आहे हाताने मीठ टाकायची। आता बघू शकता तुम्ही तर्रीदार मिसळ आणि
तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीने ही कट आलेला आहे। हा ही आपली मिसळ, छान तरीदार मिसळ, काय उत्तम टेस्ट लागते तुम्हाला सांगते मी। अनेक जण मिसळ मसाला वगैरे 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 असे प्रकार वापरतात, पण अजिबात तसं काही वापरू नका। तर बघा ही आपली आहे, हे तुम्हाला पाव पण दाखवते, पाव आणि पास्ता, हे पाव आहेत आणि पास्ता नाही। आपण मस्तपैकी याच्यासाठी पट करूया, छान अशा पद्धतीने फरसाण आणलेला आहे, अजून दुसरेही फरसाण, लसूण फरसाण आहे, मी तुम्हाला दाखवते। हे आहे लसूण फरसाण, हे साधं फरसाण आहे। एक सबस्क्रायबर आहे, तिने काय नाव सांगितलं बट मला फक्त मोहिनी एवढंच आठवतंय, ती लोणीला राहते आणि ती मी घरी नसताना ती मला भेटायला आली होती खास, आणि तिने हे फरसाण माझ्यासाठी आणलं होतं, थँक्यू सो मच। आणि तेच फरसाण आता यूज होणार आहे, आणि पाव आणलेले आहेत एक साधारणतः 8-10 माणसांना पोटी एवढे। आणि आता ही मिसळ आपण छान पद्धतीने उकळू देणार आहोत, आणि झालेली आहे आपली झणझणीत तर्रीदार चमचमीत घरगुती मिसळ। मिसळपावची प्लेट लावल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे आणि मिसळचा रिव्ह्यूही देणार आहे, सो तुम्ही पुढचा व्हिडिओही पाहायला विसरू नका। तुम्हाला कशी वाटली ही घरगुती मिसळ सांगायला विसरू नका। भाजका मसाला कसा बनवला होता यासाठी भाजका मसाल्याचा व्हिडिओ पाहायलाही विसरू नका। तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात आधी दिसावे यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, आणि सोबतच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट तर अजिबात चुकू नका, कारण मी रोज करते आहे तुमच्या कमेंट्सला रिप्लाय। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी तरीदार मिसळ सोबत रजा घेते तुमची। जय श्री महाकाल।